नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. ताप, त्यालाच आयुर्वेद शास्त्रामध्ये ज्वर असं म्हटलेलं आहे. शरीराचं तापमान वाढतं. अगदी साधी पॅरासिटामॉल किंवा क्रोसिनची जरी गोळी घेतली तरी ताप लगेचच कमी येऊन जातो. पण ताप हा कुठल्याही इन्फेक्शनची सुरुवात असते. म्हणजे अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून ते चिकनगुनिया, मलेरियासारखे मोठे ताप पण, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्या इन्फेक्शनमधून लवकर बरं होण्यासाठी त्याची तीव्रता वाढू नये किंवा ताप अंगामध्ये मुरू नये, त्यालाच आपण हाडी ताप असं म्हणतो. म्हणजे ताप उतरल्यानंतर पण कधीकधी अशक्तपणा आपल्याला बरेच दिवस जाणवतो, तर हे सगळं होऊ नये यासाठी अंगामध्ये ताप असताना काही विशिष्ट पथ्य पाळणं, विशिष्ट आहार घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याचं सविस्तरपणे वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये आलेलं आहे, तेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आयुर्वेदानुसार रोग हा सर्वेपी मंदाग्नेः, म्हणजे कुठल्याही रोगाचं कारण हे मंद झालेला आपला जठराग्नी किंवा कमी झालेली आपली पचनशक्ती असतं. आणि ज्वर हा सर्व रोगाग्रज, म्हणजे कुठल्याही व्याधीची सुरुवात ही तापाने होते. व्यवहारामध्ये पण आपल्याला माहिती असतं की साध्या फ्ल्यूपासून ते चिकनगुनिया, कोविडसारखे मोठे इन्फेक्शन पण त्याची सुरुवात ही तापाने होते. आणि नंतर बाकीची जी लक्षणं आहेत ती दिसू लागतात. कुठलंही इन्फेक्शन झालं की त्या बॅक्टेरिया, व्हायरसला मारण्यासाठी आपलं शरीर जे आहे ते स्वतःचं तापमान वाढवतं. मग ते इन्फेक्शन जितकं सिव्हिअर असेल तितकंच आपल्या शरीराचं तापमान हे वाढतं. त्यामुळेच आपण म्हणतो की 100 पर्यंत जर का ताप असेल तर काळजीचं काही कारण नाही, पण जर का 100 वर गेला तर मात्र लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आयुर्वेद हे एकमेव असं शास्त्र आहे जे कुठल्याही रोगाची ट्रीटमेंट सांगण्याआधी त्यामध्ये काय खावं, काय खाऊ नये हे सांगतं. म्हणूनच अंगामध्ये ताप असताना तर विशिष्ट पथ्य पाळणं, पथ्याचा आहार घेणं हे खूप गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये औषधा इतकंच पथ्यालाही महत्त्व आहे. पण पथ्य म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना नकोसं वाटतं, म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंटच त्यामुळे घेतली जात नाही लवकर. पण नेमकं पथ्य म्हणजे तरी काय हो, की एखाद्या विशिष्ट रोगामध्ये ज्या गोष्टींच्या सेवनाने आपल्या शरीराला त्रास होणार आहे, तो आजार वाढणार आहे, त्या गोष्टी वर्ज करायच्या. आणि ज्या आपल्या शरीरासाठी त्या कालावधीमध्ये हितकर आहेत, सुटेबल आहेत, त्या गोष्टींचं सेवन करणं. आयुर्वेदामध्ये ज्वराच्या चिकित्सेसाठी लंघनम स्वेदनम कालो यवाग्व स्तिक्तको रसहा असं एक सूत्र सांगितलेलं आहे. यातलं पहिलं लंघन म्हणजेच उपाशी राहणं. तापामध्ये तसंही तोंडाला चव नसते, पचनशक्ती पण कमी झालेली असते, काही खायची इच्छा होत नाही. तर अशावेळी एखादा दिवस आपण काहीही खाल्लं नाही तरीही चालतं, फक्त कोमट पाणी प्यावं, कुठलाही पचायला जड असा आहार घेऊ नये. पण आपण काय करतो की तोंडाला चव नाही आहे म्हणून काहीतरी चमचमीत खातो. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत तर हे हमखास होतंच की तापामध्ये मूल काही खात नाही आहे, त्याला अशक्तपणा आला आहे म्हणून त्याला बिस्किट, वेफर्स, मॅगी करून देणं असं आपण करतो. पण हे सगळं पचायला अतिशय जड असतं आणि त्यामुळे त्या आजाराचा मुलांना किंवा आपल्यालाही जास्त त्रास होणार आहे, पचनशक्तीवर ताण येणार आहे, अंग अगदी जड झाल्यासारखं होतं ज्यावेळेला तापात असे जड पदार्थ आपण घेतो. जेव्हा जंतुसंसर्ग होतो त्यावेळी त्याविरुद्ध लढण्यासाठी आपलं शरीर स्वतःचं तापमान वाढवतो आणि त्यासाठी आपल्याला भरपूर एनर्जीची गरज असते. आणि अशावेळी हे जे जड अन्न खाल्लेलं आहे ते पचवण्यासाठीच आपल्या शरीराची एनर्जी खर्ची पडणार आहे. आणि तरीही पचन व्यवस्थित होतच नाही, मग त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही, रिकव्हरीला पण बराच वेळ लागतो. जेव्हा एखादा परकीय शत्रू किंवा जंतू आपल्या देशावर म्हणजेच शरीरावर आक्रमण करतो, त्यावेळेला देशामध्ये शांतता ठेवणं, आपले आंतरिक प्रश्न थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणं अपेक्षित असतं, जेणेकरून सीमेवरचे सैनिक म्हणजेच आपल्या शरीरातल्या सैनिकी पेशी किंवा शरीराची इम्युनिटी ही पूर्ण ताकदीने त्या इन्फेक्शनच्या विरुद्ध लढू शकेल. म्हणूनच ताप आला, कुठलंही इन्फेक्शन झालं की सगळ्यात पहिली गोष्ट जी आम्ही डॉक्टर सांगतो ती म्हणजे आराम करा. पण बरेच जण अंगावर काढतात, तर ते अत्यंत चुकीचं आहे. आराम हा खूप गरजेचा आहे.
अँटीबायोटिक्स सारख्या काही पावरच्या गोळ्या चालू असतील, अशक्तपणा वाटत असेल किंवा भूक लागली आहे आपल्याला असं वाटत असेल, तर त्यावेळेला काहीतरी खाणं हे गरजेचं आहे. पण काय खावं? तर अतिशय पचायला हलका ताजा असा आहार घ्यावा. म्हणजे नेमकं काय खावं? तर आयुर्वेदामध्ये पेया म्हणजेच भाताची पेज घ्यावी असं सांगितलेलं आहे. ती कशी काढायची आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण तापामध्ये एक विशिष्ट पद्धत आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, त्यानुसार जर का आपण पेज बनवली तर त्याचा जास्त आपल्याला फायदा होतो आणि चवीला पण उत्कृष्ट लागते. यासाठी अगदी मुठभर तांदूळ जे आहेत ते आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. धुवून झाल्यानंतर एखाद्या कापडावर वगैरे पसरून स्वच्छ पुसून कोरडे करून ते एखाद्या कढईमध्ये असेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यामुळे ते पचायला हलके होतात, शिवाय लवकर शिजतात देखील आणि कफ पण वाढत नाही. वेळ नसेल तर एकदम असेच तुम्ही वाटीभर 2 वाटी तांदूळ भाजून डब्यामध्ये भरून ठेवू शकता. 3-4 काळी मिरी आणि थोडीशी सुंठ पावडर ही आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात टाकायची आहे. ते पाणी व्यवस्थित उकळवून घ्यायचं. लहान मुलांसाठी जर का बनवत असाल तर काळी मिरीऐवजी फक्त सुंठ पावडर टाकावी, आणि जर का जुलाबाचा वगैरे त्रास असेल तर थोडीशी धनेपूड आपण यात टाकू शकतो. ते पाणी व्यवस्थित उकळलं की तांदूळ त्यामध्ये टाकून ते व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मध्ये जर का लागलं तर गरमच पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. थोडीशी शिजत आली की त्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. याची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी पातळच ठेवायची आहे. खाताना आपण त्यामध्ये थोडंसं तूप टाकू शकतो जर का खोकला वगैरे नसेल तर. तुपानेसुद्धा अग्निदीपन म्हणजेच भूक. याशिवाय यूश म्हणजेच निम्मे तांदूळ आणि निम्मी मुगाची डाळ आणि फोडणीसाठी फक्त विलायची, हिंग, काळी मिरे 2-3, जिरे आणि हळद एवढंच घालून अगदी पातळ अशी केलेली खिचडी किंवा यवागू म्हणजेच हिंग आणि जिऱ्याची फोडणी देऊन केलेलं पातळ असं मुगाचं कढण पण आपण घेऊ शकतो. गरम गरम भाज्यांचं सूप किंवा नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजचं सूप हे सुद्धा आपण देऊ शकतो. फळं ही आयुर्वेदामध्ये कफ आणि पित्त दोन्ही वाढवणारी सांगितलेली आहेत, त्यामुळे तापामध्ये तरी शक्यतो फळं खाऊ नयेत. फक्त डाळिंब आणि काळे मनुका ही पथ्याची फळं आहेत, तर ती आपण खाऊ शकतो. गरम पाणी प्यावं असं सांगितलेलं आहे. लंघनानंतर स्वेदन असं सांगितलेलं आहे, म्हणजेच घाम आणणं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की घाम आला की ताप आपोआपच उतरतो. ताप, ज्वर हा पित्ताचा उष्णतेचा विकार आहे आणि त्यासाठी उष्ण उपचार करणं, म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर काट्यानेच काटा काढणं. मग त्यासाठी आपण उबदार कपडे, स्वेटर घालू शकतो, जाड पांघरून घ्यावं, डायरेक्ट वारा वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी बसावं, जेणेकरून थंडी पण अंगामध्ये जात नाही. गरम पाणी पण त्यासाठीच सांगितलेलं आहे. एखाद्याला सहनच होत नसेल गरम पाणी तर त्याने श्रुतशीत म्हणजेच उकळून थंड केलेलं पाणी प्यावं, त्याने सुद्धा तेवढाच फायदा होतो. म्हणजे अंग पण जड येत नाही, कफ असेल तर तो सुद्धा वाढत नाही. एखाद्याला किंवा काही जणांना उन्हाळ्यामध्ये किंवा असं होतं की बाहेरून तर अंग थंड लागतं पण आतून असं ताप आल्यासारखं, उष्णता वाढल्यासारखं जाणवतं, तर त्यांच्यासाठी षडंग पाणीय म्हणजेच पाण्यामध्ये सुंठ, वाळा, पित्तपापडा, नागरमोथा, चंदन हे टाकून ते पाणी उकळून थंड करून दिवसभर तेच पाणी प्यावं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ही जी आंतरिक उष्णता आहे ती कमी होते. सुंठ पावडरमध्ये थोडंसं पाणी मिसळून ती जी पेस्ट आहे, तो जो लेप आहे, तो कपाळाला लावावा. त्यामुळे तापाने डोकं वगैरे भयंकर दुखतं कधीकधी, तर ते सुद्धा कमी होतं. म्हणजे डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवण्यापेक्षा हा जो उपाय आहे याने आपल्याला जास्त चांगला फायदा होतो. पुढचं जे सांगितलेलं आहे ते म्हणजे तिक्त रस म्हणजे कडू रसाचं सेवन करावं. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे कोरोना काळामध्ये पण की गुळूची, गुळवेल ही तापासाठी अतिशय उत्कृष्टपणे काम करते, तिलाच अमृता असं म्हटलेलं आहे. काही जणांना जर का पित्ताचा त्रास असेल, उष्णता वगैरे होत असेल गुळवेलीनी, तर त्यांनी कडुलिंबाचा काढा घ्यावा, त्याने सुद्धा तितकाच चांगला फायदा होतो. दिवसातून 1-2 वेळा जरी घेतला तरी सफिशियंट आहे. जे बॅक्टेरिया, व्हायरस आहेत ते सुद्धा लवकर नष्ट होतात.
साधा फ्लूचा ताप असेल तर 3 ते 5 दिवस हा पथ्याचा आहार घ्यावा. पण जर का डेंग्यू मलेरिया चिकनगुनियासारखे मोठे ताप असतील तर त्यामध्ये 8 ते 10 दिवस तरी आपण हे पाळणं अपेक्षित आहे. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा जितकं फॉलो करता येईल ताप असताना तितकं हे फॉलो करा, त्यामुळे त्यांच्या इम्युनिटीसाठी सुद्धा ते अतिशय चांगलं आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा कधी तुम्हाला ताप येईल तर त्यावेळी ह्या सगळ्या नियमांचं पालन करून बघा. तुम्हाला तुमच्या शरीरातला फरक, रिकव्हरी जी आहे ती किती फास्ट होते ते जाणवेल, कारण हे जे काही मी आता सांगितलेलं आहे ते ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. त्यामुळे जरूर या नियमांचं पालन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा, जेणेकरून याचा त्यांना चांगला फायदा होईल. आणि अजून अशाच नवनवीन आयुर्वेदिक माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील घंटीचे बटन दाबा, ज्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल.